मी सुद्धा माझ्या घरात पाऊल टाकून देणार नव्हतो तुला, आसावर इकडे बघून गप्प बसलो. नाही ग, पण तू तर काकूला फोनवर सांगितलं होतंस ना की तू 2-3 दिवस इथेच राहणार आहेस म्हणून. हो, पण आणखी 2-3 दिवस तिला उगाच टेन्शन देण्यात काय अर्थ आहे ना. शार्दूलची DNA टेस्ट होणार ही काय दगडावरची रेख आहे. मी तसं होऊ देणार नाही. मी दादाशी बोलली, तो नक्की काहीतरी करेल. तरी मी तेव्हाच म्हणत होते तुम्हाला तो वेड्याच्या गळ्यात माझी पोर बांधू नका म्हणून. त्याला वेडा म्हणू नकोस. मी शार्दूलशी लग्न माझ्या मनाप्रमाणे केलं होतं, कुणाच्या सांगण्यावरून नाही. त्याचे परिणाम बघतीयस ना. एकतर हे आमच्यापासून इतके दिवस लपवून ठेवलंस. अगं, आधी सांगितलं असतं तर आम्ही त्यांना भेटायला गेलो असतो, तिथे त्यांची समजूत घातली असती. हे बघाय, शार्दूलला आता काहीही समजावून सांगावं इतपत लहान नाही येतो. आणि जोपर्यंत त्याला स्वतःला त्याच्या जबाबदारीची जाणीव होत नाही, तोपर्यंत आपण कुणीही कितीही समजावून सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा नाही आहे. आणि मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीत कारण मला तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन द्यायचं नव्हतं. टेन्शन तर येणारच ग, आणि आता सुद्धा काही आम्हाला कमी टेन्शन आलेलं नाही आहे. पुढे काय करायचं काहीच कळत नाहीये नेहा. मला तुझ्यापेक्षा ना तुझ्या बाळाची जास्त काळजी वाटते बघ. अगं, यापुढे आयुष्यात त्याला पदोपदी वडिलांच्या आधाराची आणि त्यांच्या नावाची गरज भासणार आहे. अगं, काय करेल तो. कठीण असतं गं या जगामध्ये एकट्या बाईंनी जगणं, फार कठीण असतं. देवानं माझ्या नशिबे जे दुःख लिहिलं ना, अरे का असं निष्ठुर झालास तू? काय पाप केलं होतं त्याची शिक्षा आहे. असं जीवकाने घेतला रे या दिवस दाखवायच्या आधी. असं जीवकाने घेतला. असं जीवकाने आम्ही शांत होतो. ए उमा, अगं असं आकांड तांडव करून काय होणार आहे? हा, शांत राहा बघू. माझ्या पोरीचं भाऊ काय होईल. अंतरा, काकूला आत घेऊन जा. शांत हो बेटा, शांत हो. नेहाचं फार वाईट झालं नाही. तसा काय आपला डायरेक्ट संबंध नाही, मानसीच्या लग्नातच माझी तिच्याशी ओळख झाली होती. इतकं तिनं शार्दूलचं केलंय, मला कमाल वाटते. इस्टेट स्वतःच्या नावावर झाल्यावर लगेच घराबाहेर हाकलून दिली तिला. काय करणार वासंती, नशिबाचे भोग असतात, दुसरं काय. आणि तसंही तुला सांगतो, या आजच्या पिढीतल्या पोरांना सांगून काही उपयोग नसतो, त्यांच्या मनाला जे पटेल तेच ते करतात. खरं, जाऊ दे. बर, आपल्या बाईसाहेबांचं मानसीचा काही फोन वगैरे आला? कुठे काय फोन आलाय? आणि तुम्ही मला तिला फोन करू देत नाही. करा, आता करा. मी करू का? नाही, मी करणार आहे. घे.
मी म्हणतच होते करायचं म्हणून. मग सांगायचं ना आधी. आई म्हणालात ना. हॅलो. हॅलो मानसी, आई बोलतीये. कशी आहेस बाळा? मी बरी आहे. आणि आदित्यराव? ते पण बरे आहेत. काही प्रॉब्लेम नाही ना घरी आता? आई, हेच विचारायला फोन केला होतास का? अगं, काळजी वाटत राहते आम्हाला म्हणून फोन केला होता. आई, तू कसलीही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित आहे. नक्की ना. आई तुला खरं सांगू का? तुम्ही ना आता कसलीही काळजी करू नका. माझं मी बघते बरोबर. मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. आणि शिवाय हेही बरेच बदलले, त्यामुळे आता आमच्यात तसले काहीही वाद होत नाही. चला, म्हणजे खऱ्या अर्थानं काळजी मिटली मानसी आमची. चल, ठेवू बाळा. हो. खुश काय म्हणते लेक? हो, सगळं व्यवस्थित आहे असं म्हणाली. आणि आता ना तिच्या जबाबदारीची तिला जाणीव झाली असं दिसतंय. संसार सुखाचा होऊ दे म्हणजे झालं आता. बोल शारदा, कसा काय फोन केलास? उद्यापासून तुम्ही माझ्या नंबरवर फोन करत जाऊ नका. काय? हो. अगं पण का, म्हणजे माझ्याकडून काय चुकलं का? नाही, तुमची चूक वगैरे झालेली नाहीये. पण मग मी का नाही फोन करायचं तुला? कारण जर तुम्ही फोन केलात तर मी रिसीव्ह करणार नाही. शारदा प्लीज, मला काहीच कळत नाही. नक्की काय झालं सांगशील का? अहो, मी माझा नंबर बदलते म्हणून. अच्छा अच्छा, बर. तुम्हाला काय वाटलं, यानंतर मी तुमच्याशी बोलणार नाही? नाही, तसं नाही. पण का बदलतेस नंबर? नाही, सहजच. काय ना, माझा हा नंबर बऱ्याच लोकांकडे आणि ती लोक मला फोन करून करून त्रास देत आहेत, म्हणून विचार केला की नंबरच बदलूया. हां, पण माझा नवीन नंबर मी तुम्हाला SMS करेन, त्यावर मग तुम्ही मला फोन करू शकता. पण प्लीज, तो नंबर कोणाला देऊ नका. ओके. ठीक आहे मग, ठेवू फोन. एक मिनिट. शारदा, ऍक्च्युली मला तुला भेटायचं होतं. हो, भेटूया ना. कधी भेटायचं? आज? नाही, आज नको शारदा. मी तुला कळवतो फोन करून कधी भेटायचं ते. ओके. हा, पण नवीन नंबरवरच फोन करा. ऑफकोर्स. ओके, बाय. Bye. Take care. CA शी बोलणं झालं? हो सर, त्यांनी त्याच्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण केल्या. म्हणजे आजवरचे आपले सगळे रिटर्न्स त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिसला सबमिट केले. शिवाय आपलं बँकेचं अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी त्याने ऍप्लिकेशन सुद्धा केलंय. मग ते सुरू का नाही झालं अजून? सर, आता ह्या सगळ्या प्रोसेसला काही वेळ लागणारच ना. नाही, म्हणजे इन्कम टॅक्सवाले सगळं व्हेरीफाय करणार, मग ते बघणार नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे, आणि मग ते आपल्याला कळवणार, आणि त्यानंतर सगळ्या प्रोसिजर्स. म्हणजे या सगळ्याला वर्ष दीड वर्ष लागणार, आणि आपल्याला तेवढं थांबता येणार नाही. अकाउंट लवकर लवकर सुरू व्हायला पाहिजे, त्याकरता आपल्यालाच काहीतरी पावलं उचलायला हवीत. त्या इन्कम टॅक्स ऑफिसमधल्या कुठल्या तरी माणसाला पकडा, त्याला पैसे सारा आणि काम लवकरात लवकर करून घ्या. ऑलरेडी माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे. आता या प्रोजेक्टकरता मी अजून कर्ज काढू शकत नाही. अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत त्यातनं सगळी कामं पूर्ण करावी लागतील. इज दॅट क्लिअर? येस सर. निघा. निघा, मला माफ कर. मी तुला न्याय मिळवून देऊ शकलो नाही. काका, अहो, त्यात तुमची काहीच चूक नाहीये. उलट तुमच्यावर एवढं मोठं संकट आलं असतानाही तुम्ही माझ्या बाजूने कोर्टात उभे राहिलात,
हेच खूप आहे माझ्यासाठी. तरी सुद्धा केस हरलोच ना आपण. काका हो, हरणं जिंकणं हा सगळा नशिबाचा भाग आहे. आणि असं काय हरले मी? जे हरले ते मुळात माझं कधी नव्हतंच. खर तर माझंच चुकलं काका. स्वप्न आणि सत्य यात फरक नाही करू शकले मी. आयुष्यभर स्वप्नातच जगत आले आणि त्यालाच सत्य समजत आले. मलाच कळायला हवं होत स्वप्न खरी होत नसतात. तुझी स्वप्न मी सत्यात आणून दाखवीन. त्या दीड दंबडीच्या प्रियांकाने तुला घराच्या बाहेर काढले ना, मी तिला घराच्या बाहेर काढेन. धनाजीराव मान्यांच्या घरात पाऊल टाकण्याची तरी लायकी आहे का तिची? नेहा, मी केस सुप्रीम कोर्टात न्यायचं ठरवलंय. पण काका. नाही नाही, तू काही सांगू नकोस मला. मी ही केस सुप्रीम कोर्टात नेणार. आता एक नवीनच प्रॉब्लेम येऊन उभा राहिलाय. ते शार्दूलजी पुन्हा DNA टेस्ट करायची म्हणतायत. मागच्या वेळेला कस बस ते प्रकरण दाबलं होतं मी, आता पुन्हा जर का DNA टेस्ट करायची झाली आणि त्या टेस्टचा खरा रिपोर्ट बाहेर आला तर शट. ती नैना गेली पण तिचंही पोर ठेवून गेली मागे, मला त्रास द्यायला. दादा तू? हा मी बोलतोय. सॉरी, एवढ्या रात्री फोन करून तुझी झोपमोड केली बहुतेक मी. झोपमोड व्हायला झोप तर लागायला हवी. त्या टेस्टचं प्रकरण सुरू झाल्यापासून झोपच उडाली आहे माझी. माझी पण. का? नाही म्हणजे कधी आहे टेस्ट? टेस्ट 2 दिवसांनी. अच्छा, म्हणजे 2 दिवस आहेत हातात. तू काय बोलतोयस? काही कळत नाहीये दादा मला. नाही म्हणजे 2 दिवसात आपल्याला ही टेस्ट थांबवण्याकरता प्रयत्न करता येतील. दादा मला काहीच सुचत नाही. मला काही कळत नाही काय करायचं. शार्दूलला काही होणार नाही ना? मी माझ्या शार्दूलशिवाय नाही राहू शकत दादा. तू पुन्हा रडू नकोस प्लीज. मी सांगतो तेवढं कर संयोगिता. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो. मग मी शब्द देतो तुला, तुझ्या शार्दूलला काहीही होणार नाही. मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. अजिबात काळजी करू नकोस. झोप आता शांतपणे. उद्या फोन करीन मी परत. गुड नाईट. अहो, इतक्या रात्री कोणाचा फोन आहे? उदापुरे. उद्याच्या मीटिंगचं लक्षात त्यानं विचारायला गेलं होतं. झोप झोप तू. भाऊजी. काय ग? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल.
नाही, म्हणजे अंतरासाठी एक चांगलं स्थळ आलंय. काय? बरं मग. नाही म्हणजे तिच्या लग्नाचं आता बघायला हवं ना, म्हणून म्हणत होते मी. हो पण तिचं शिक्षण अजून पूर्ण व्हायचंय ना. अहो ते पूर्ण होतं आता लग्नाचं वय होईलच ना तिचं, तोपर्यंत आपण काही चांगली स्थळं बघून ठेवायला काय हरकत आहे. पण काय म्हणजे घाई काय आहे एवढी? तसं नाही भाऊजी, मला वाटतं की थोडी घाई आपण करायलाच हवी. काय एका मुलीच्या लग्नाचा खेळखंडोबा आपण बघतोच आहोत की, म्हणजे अंतराच्या बाबतीत तसं काही होऊ नये असं वाटतं मला, म्हणून म्हटलं मी. खरं आहे तुझं, पण त्या लोकांना अंतराच्या पूर्वायुष्याची कल्पना दिली आहेस का तू? नाही हो, तशी दिलेली आहे मी थोडी कल्पना, पण नंतर आपण सविस्तर बोलू शकतो ना त्यांच्याशी. काय आहे की घरामध्ये तशा दोन दोन तरुण मुली बसून आहेत, लोक काय म्हणत असतील ना, म्हणून म्हटलं की म्हणजे नेहाच्या बाबतीत जे झालं ते निदान अंतराच्या बाबतीत तरी होऊ नये असा प्रयत्न आहे माझा, म्हणून म्हटलं मी की आपण. पण अंतरा अंतराशी बोलायला हवं. तुम्ही बोलून बघा ना तिच्याशी, पण मला असं वाटतं की जरा लवकरात लवकर तिचं लग्न करायला हवं आपण. ठीक, बोल तुम्ही तिच्याशी. आलो. The number you have called is switched off. Please try later. याचा अर्थ शारदाने हा नंबर बंद केलाय. आता वहिनी, वहिनी काय ग? वहिनी मी बाहेर जाते मैत्रिणीकडे, म्हटलं तुम्ही विचारण्याच्या आधीच सांगितलेलं बरं. कशी आहे मैत्रिणीची आई? बरी आहे, छान दिसतेस. थँक्यू. चेहराही आनंदी दिसतोय, काही विशेष कारण? ॲक्च्युली बहिणी, हे आजकाल माझ्याशी खूप चांगले वागायला लागले, म्हणजे त्यांच्यात खूप बदल झाला आहे, म्हणूनच आम्ही दोघंही खुश आहोत. यू मी लवकर यायचा प्रयत्न कर. हो येते. कुठे गेली? कोण? आत्ता कोण गेलं इथून? मानसी. नाही ती एवढी नटून धडून कुठे लग्नाला वगैरे गेली का? नाही नाही. मग काय असेल, आधी बरोबर कुठेतरी फिरायला जायचा वगैरे कार्यक्रम असेल, काहीच कल्पना नाही.
आधी ऑफिसमध्ये आहे आणि त्याला यायला खूप उशीर होणार आहे. हां म्हणजे काय लपवती असतो माझ्यापासून? हां कुठे गेली ती? गेली असेल एखाद्या मैत्रिणीकडे. मी नाही काय विचारायचं, मी नाही विचारलं. काय विचारायचं? भोसल्यांच्या घरची सून संध्याकाळच्या वेळेला देवापुढे दिवा लावण्याचं सोडून थोपणाला रंग पासून गाव उंधळाला बाहेर पडते आणि काय विचारायचं? तू तिला विचारलं नाहीस कुठे जातेस म्हणून? काय तुम्ही पण ना एका गोष्टीच्या मागे लागलात की मी तिने सांगितलं मला ती लवकर घरी येणार आहे. तुम्ही तुम्ही फ्रेश व्हा मी चहा आणते. हां मला तिची लक्षणं ठीक दिसत नाही आहेत. तिच्यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. माझं आहे लक्ष. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फ्रेश व्हा मी चहा आणते. Thank you.